नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. विद्यार्थी मित्रो, विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी भाग 2 या विषयामधील पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठामधील विविध प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, आपण पाठीमागच्या 2 तासाला यामधील प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 यामधील काही प्रश्नांची उत्तरे अभ्यासलेली आहेत, चर्चा केलेली आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन याच्यातील सहसंबंध सुधारण स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रो, आपण या प्रश्नांचं उत्तर आता या ठिकाणी चर्चा करूया. वेधशाळेत चालणाऱ्या संशोधनामुळे नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचे अंदाज आपल्याला या ठिकाणी बांधता येतात. ज्यावेळी मोठ्या स्वरूपाची नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा जीवित आणि संपत्ती म्हणजेच आर्थिक आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्याचबरोबर निराळ्या प्रकारची गुरे ढोरे मरण पावतात, लोकांची घरे कोसळून ते बेघर होतात. यावर उपाय म्हणून आपत्ती येण्याच्या वेळीच स्थानिक लोकांना तेथून हलवलं जातं. तर विद्यार्थी मित्रो, हवामानाचा अंदाज भविष्यकाळातील जो हवामानाचा अंदाज व्यक्त केल्यामुळं आपलेली सांपत्तिक स्थिती आणि जी जीवितहानी आहे ती टाळता येते. तेथील लोकांना आपल्याला किंवा तेथील प्राण्यांना आपल्याला हलवता येतं. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सन 2013 साली फॉलिन हे चक्रीवादळ ओरिसाच्या किनारपट्टीवर येणार आहे असे भारतीय वेधशाळेने भाकीत केलेले होते. आणि त्यामुळं तेथील जे जीवितहानी असेल लोकांना किंवा मनुष्यहानी असेल त्यामुळं मोठ्या प्रमाणावर आपल्याला टाळता येईल. कारण पूर्व इशारा दिल्यामुळं 3-4 दिवसाच्या आत त्या ठिकाणी तेथील लोकांना सुरक्षित हलवलं आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला जीवितहानी टाळता आली. त्याचबरोबर आत्तासुद्धा निराळ्या प्रकारची वादळे असतील, भूकंप असतील, अशा नैसर्गिक आपत्ती येणार असतील तर अगोदरच शासकीय जे आपत्ती व्यवस्थापन खाते आहे ते खाते आपल्या जनतेला संपर्क म्हणजेच सतर्क करते आणि त्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी टाळता येते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळणार असेल तर लोकांना महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आणि पोलीस मुख्यालयाकडून मोबाईलवर संदेश हे आपल्याला देतात. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे की हवामानाचा वेधशाळेत चालणाऱ्या निराळ्या संशोधनामुळे वेधशाळेद्वारे विविध अंदाज वर्तवण्यात येतात आणि अंदाज वर्तवण्यात येत असल्यामुळं भविष्यकाळातील जी हानी होणार आहे ती हानी टाळता येते. तर ओरिसामध्ये अशा प्रकारे 2013 साली मोठे वादळ झाले आणि त्यालाच फॉलिन वादळ हे नाव देण्यात आलेलं होतं. आणि हे फॉलिन वादळामुळं मोठ्या प्रमाणावर आपल्याला पूर्वघोषित 2-3-4 दिवस पूर्वघोषित केल्यामुळं तेथील आपल्याला जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर टाळता आली. त्याचप्रमाणे आत्तासुद्धा निराळ्या प्रकारची चक्रीवादळे, महापूर अशा प्रकारचे जे भविष्यकालीन जो अंदाज वर्तवण्यात येतो त्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणावर या हवामान अंदाजाचा उपयोग करून जीवितहानी त्याचबरोबर वित्तहानी टाळता येते. त्याचबरोबर भूकंप, वादळ या चे इशारे वेळोवेळी दिल्यामुळं आपल्याला आपल्या हानी टाळता येते. मोठ्या प्रमाणावर वादळ येणार असेल तर तेथील लोकांना मोबाईलद्वारे त्याचबरोबर पोलीस व्हॅनद्वारे निराळ्या माध्यमाद्वारे सतर्कतेचा आदेश दिला जातो. तर अशा प्रकारे आपल्याला हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यातील सहसंबंध स्पष्ट करता येतील. तर विद्यार्थी मित्रो, प्रश्न असा उपस्थित केलेला आहे की ई कचरा घातक का आहे याबाबत तुमचे मत सांगा. तर ई कचरा हा टाकाऊ व नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक उपकरणामुळे निर्माण होतो आणि दूरदर्शन असेल, मोबाईल असतील, संगणक असतील, म्युझिक सिस्टीम असेल किंवा इतर उपकरणं असतील त्या इतर उपकरणाची विल्हेवाट लावणे ही एक फार मोठी समस्या आहे. हा ई कचरा धोकादायक असतो कारण त्यात घातक रासायनिक संयुगे असतात जसे की सिसे, बेरिलियम, पारा, कॅडमियम सारखे जड धातू देखील यामध्ये आढळतात. हे जड धातू अविघटनशील असल्यामुळे पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहतात.
मातीतील विघटनकारी सूक्ष्मजीवावर ई कचऱ्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होतो. ई कचरा मानवाच्या आरोग्यासही घातक आहे. ई कचऱ्याचे ज्वलन किंवा भूमिभरण केल्यास तेही हानिकारक ठरते. त्यामुळं ई कचरा हा आपल्याला घातक आहे. तर विद्यार्थी मित्र, ई कचरा का घातक आहे? तर ई कचरा यामध्ये मोबाईल, त्याचबरोबर संगणक असेल, त्याचबरोबर घरगुती जी उपकरणं असतील, इलेक्ट्रॉनिक फ्रीज असेल किंवा ओव्हन असेल किंवा इतर, याचे जे नादुरुस्त झालेले पार्ट आहेत, हे नादुरुस्त पार्ट म्हणजेच ई कचरा होय. आणि हा कचरा फेकून दिल्यामुळं धोकादायक ठरतो, कारण यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे संयुगे असतात, रासायनिक संयुगे. यामध्ये बेरिलियम, पारा, कॅडमियम सारखे शिशे, जड धातू यामध्ये आढळतात. आणि हे जड धातू हे अविघटनशील आहेत, आणि अविघटनशील असल्यामुळं ते मातीतील सूक्ष्मजीवावर परिणाम करतात आणि भूमिभरण करण्यासुद्धा घातक आहेत. त्यामुळं ई कचऱ्याचे भूमिभरण केल्यास ते घातक ठरू शकतो. अशा प्रकारे ई कचरा हा विद्यार्थी मित्रो आपल्याला घातक आहे. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, ई कचरा म्हणजे सॉरी घनकचरा व्यवस्थापनामध्ये तुमचा वैयक्तिक सहभाग कसा नोंदवाल? तर मी सर्वप्रथम आपल्या घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं ओला व सुका कचरा असं वर्गीकरण करेल. सुका कचरा व ओला कचरा साठवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डबे घेईन, आणि डब्यामध्ये ओला कचरा हा बागेत नेऊन कचऱ्यात खड्डा खणून विघटनासाठी ठेवीन. यात गांडुळे सोडीन, आणि गांडुळे सोडून जलदरीतीने त्याचं खत निर्मिती केली. आणि सुका कचऱ्यामध्ये कोणकोणते टाकाऊ पदार्थ आहेत हे तपासेन, आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन करेन व त्या अशा वस्तू विकून थोडे पैसे मिळवीन. या पैशातून झाडांची रोपे किंवा कंपोस्ट खड्ड्याभोवती लावेन. कचऱ्याप्रमाणे कमी करण्या कचरा कसा कमी करता येईल यासाठी जे 3 R आहेत, या 3 किंवा 7 तत्वे आहेत, याचाही उपयोग प्रत्यक्षात आणेन. मी जे करतो ते माझ्या इमारतीतील आणि सोसायटीतील इतर मुलांनासुद्धा किंवा इतर लोकांनासुद्धा जनजागृतीद्वारे पटवून देईन. तर घनकचरा व्यवस्थापनामध्ये माझं वैयक्तिक म्हणजेच तुमचा वैयक्तिक सहभाग कसा नोंदवाल? तर मी सर्वप्रथम आपल्या घरातील जो ओला आणि सुका कचरा वेगळा करेन. ओला कचरा विघटनासाठी त्यामध्ये गांडूळ सोडेन, आणि गांडूळ खताद्वारे कंपोस्ट खत एक चांगल्या प्रकारचं निर्माण करेल, आणि त्याच्याभोवती जो झाडे लावेन, आणि जो सुका कचरा आहे तो सुका कचरा त्यामधला सुका कचरा विकेन, आणि त्या माध्यमातून जे पैसे उपलब्ध जाईल त्या माध्यमातून रोपे खरेदी करून झाडं लावेन. अशा त्याचबरोबर जी कचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे आहेत आणि 3 R आहेत, हे 3 R प्रत्यक्षात स्वतः वापरेन, आणि त्याचा प्रसार आणि प्रभाव करण्यासाठी मी जनतेला, माझ्या मित्रांना, माझ्या सोसायटीतील इतर सदस्यांना हे पटवून देईल. अशा प्रकारे घनकचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करेन. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी टिपाल्या यामध्ये हवामानशास्त्र, हवामानाचे घटक, मान्सून प्रारूप, औद्योगिक कचरा, प्लॅस्टिक कचरा, प्रथम उपचाराचे मूलतत्वे, यामध्ये पहिल्यांदा आपण हवामानशास्त्र यावरची माहिती घेऊया. तर हवामानशास्त्र हे हवेतील विविध घटक, निसर्गचक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वाच्या परस्पर संबंधाचा व विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजेच हवामानशास्त्र होय. तर विद्यार्थी मित्रो, हवामानशास्त्र हे हवेतील विविध घटक, निसर्गचक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधाचा विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजेच हवामानशास्त्र होय. याच्या अंतर्गत निरनिराळ्या प्रकारचं घटक अस्तित्वात येतात. तापमान, वादळे, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, अशा अनेक घटकांचा अभ्यास या हवामानशास्त्रामध्ये केला जातो. काही वर्षाच्या माहितीचा साठा या ठिकाणी केला जातो, आणि जुन्या आणि नवीन म्हणजेच वर्तमानातल्या माहितीचा, हवामानाचा अंदाज यांचा सरासरी काढून नवीन भविष्यकालीन अंदाज व्यक्त केला जातो. आणि या हवामानाचा उपयोग सर्वसामान्यपणे जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, त्याचबरोबर जलवाहतूक, विविध संस्थांना होतो. या संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक हवामानशास्त्र संघटना काम करते. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा भारतीय हवामान खाते हवामानाविषयक संशोधन करीत आहे.
त्यानंतर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी दुसरा दिलेला आहे हवामानाचे घटक. तर हवामानामध्ये निरनिराळ्या प्रकारचे घटक अस्तित्वात असतात, जसं की वातावरणाचा दाब, सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्य, दृश्यता, तापमान, असे काही हवामानाचे विविध घटक आहेत. हे सर्व घटक वातावरणाची तात्कालीन स्थिती ठरवतात. एखाद्या प्रदेशात भौगोलिक परिस्थितीवर देखील हे घटक अवलंबून असतात. हवामानाच्या विविध प्रकारच्या दैनंदिन स्थितीचे वर्षानुवर्ष केलेलं निरीक्षण म्हणजेच त्यावरून त्या ठिकाणचं हवामान ठरवलं जातं, त्यालाच प्रादेशिक हवामान असं म्हटलं जातं. तर हवामानाचे घटक यामध्ये दाब, वातावरणाचा दाब, सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्य, दृश्यता हे हवामानाचे विविध घटक आहेत. हे सर्व घटक वातावरणाची तात्कालीन स्थिती म्हणजे तिथली तात्कालीन स्थिती ठरवतात. एखाद्या प्रदेशाच्या भौगोलिक स्थितीवर देखील हे घटक अवलंबून असतात. हवामानाच्या विविध घटकाच्या दैनंदिन स्थितीचे वर्षानुवर्ष केलेले निरीक्षण म्हणजेच हवामान म्हणजेच त्या ठिकाणचं प्रादेशिक हवामान होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी मान्सून प्रारूप हा एक टिपा लिहा यामध्ये दिलेला आहे मान्सून प्रारूप. तर मान्सून प्रारूप म्हणजेच काय हे आपण पाहूया. तर डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या अभ्यासगटाने विविध हवामानाशी संबंधित असणाऱ्या 16 घटकांचा अभ्यास केला आणि या 16 घटकाच्या आधारे राष्ट्रीय मान्सून प्रारूप तयार केले. 1990 ते 2002 पर्यंत हे प्रारूप भारतामध्ये वापरले गेले आणि या प्रारूपामुळे मान्सूनचा नेमका अंदाज घेता आला. मान्सून प्रारूपचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. संख्यात्मक प्रारूप, त्यालाच गणितीय मॉडेल म्हणतात. हवामानातील चालू घडामोडी आणि त्यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या भौतिक प्रक्रियेचा अंदाज घेतला जातो आणि त्यावरून संख्यात्मक रूपाद्वारे अंदाज वर्तवण्यात येतो. दुसरा आहे समुचित प्रारूप. अनेक प्रारूपांमध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकाचा मान्सूनवर प्रभाव जास्त आहे अशा घटकांना गृहित प्रारूप करून एकत्रित अंदाज व्यक्त केला जातो. आणि सांख्यिकी प्रारूप, विविध प्रदेशात समुद्राचे तापमान, वातावरणाचा दाब, या वर्षाचा मान्सून कसा असेल या सर्व बाबीचा एकत्रित अभ्यास केला जातो आणि त्या तुलनेत सध्या या प्रदेशातील हवामानाच्या नोंदी घेतल्या जातात आणि याला अनुसरून सद्यस्थितीत मान्सून कसा असेल असा अंदाज व्यक्त केला जातो. तर मान्सून प्रारूप विद्यार्थी मित्र डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी 16 घटकांचा अभ्यास करून मान्सून प्रारूप 1990 ते 2002 पर्यंत तयार करण्यात केला आला. या प्रारूपाचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत, संख्यात्मक प्रारूप, समुचित प्रारूप आणि सांख्यिक प्रारूप. सांख्यिकी प्रारूपाद्वारे हवामानातील ज्या चालू घडामोडी आहेत आणि त्यामध्ये असणाऱ्या सुरू असणाऱ्या ज्या भौतिक प्रक्रिया आहेत या संगणकाद्वारे गणितीय क्रिया करून या मांडल्या जातात. समुचित प्रारूप, अनेक रूपामध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकाचा मान्सूनवर प्रभाव होतो अशा घटकांना गृहित अंदाज व्यक्त केला जातो. आणि सांख्यिकी प्रारूप, या सर्वांचा एकत्रित अभ्यास म्हणजे विविध प्रदेशातील समुद्राचे तापमान कसे असेल, वातावरणाचा दाब कसा असेल याचा या विविध घटकांचा अभ्यास केला जातो आणि सध्या या प्रदेशामध्ये हवामानाच्या कोणत्या नोंदी आहेत याला अनुसरून सद्यस्थितीमध्ये मान्सूनचा प्रारूप तयार केला जातो. यालाच सांख्यिकी प्रारूप असं म्हटलं जातं. म्हणजे संख्यात्मक प्रारूप, समुचित प्रारूप आणि सांख्यिकी प्रारूपाद्वारे मान्सूनचा अंदाज हा या ठिकाणी व्यक्त केला जातो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपण आज प्रश्नांची उत्तरं ही पाहिलेली आहेत. काही राहिलेले जो भाग आहे तो पुढच्या तासाला आपण घेऊया. झालेल्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या वहीत लिहून आणायची आहेत आणि वाचून यावयाच्या